आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. कॉम्रेड नारायण गायकवाड यांच्या आंदोलनाचा मोठा दणका. आंदोलनाला आलं यश. 2 महिन्यात होणार रस्ता. टाकवडे आणि जांभळी या 2 गावांना जोडणारा रस्ता करावा अशी मागणी जुनी, पण रस्ता केलाच नव्हता. टाकवडे ते जांभळी हा रस्ता अत्यंत खराब झाला आहे. तारांगण हॉटेल पासून जाणारा हा 43 नंबरचा रस्ता अत्यंत खराब झाला आहे. या रस्त्याची दुरावस्था 2 लोकांचा बळी घेणारी ठरली, पण जिल्हा परिषद बांधकाम खातं काही खम्मा म्हणत नाही. अखेर कॉम्रेड नारायण गायकवाड, बसगोंडा पाटील, अण्णासाहेब पाटील, बाळगोंडा पाटील, अरुण कोळी, यशवंत गायकवाड, पांडुरंग देशपांडे, अरुण देशपांडे, अरुण कांबळे, शिलाबाई कांबळे, मीनाक्षी भोसले, कुमार कांबळे, जयराम देशमुख, कलगोंडा पाटील आदी उपस्थित होते. महानकारी न्यूज साठी शिरोळहून संदीप इंगळे. माझं कॉम्रेड नारायण गायकवाड. मी एक सोशल वर्कर आहे आणि जांभळीमधल्या जांभळी टाकोडे या रस्त्यावरती गेल्या 10 वर्षामध्ये या सरकारच्या चुकीच्या धोरणामुळं त्यांनी पंचायत समिती सदस्य असो, जिल्हा परिषद सदस्य असो, आमदार खासदार असो, त्यांनी एक खडा सुद्धा त्यामध्ये त्या रस्त्यावर टाकला नाही. त्याच्यामुळं रस्ता एवढा खचला आहे की त्या रस्त्यावर 3 अपघाती मृत्यू झाले, 25 ॲक्सिडेंट झाले, रात्री पण 1 ॲक्सिडेंट झाला आहे. आणि शाळेला जी जाणारी मुलं आहेत, लहान मुलं, बालाई शाळेला, त्या बालाई शाळेला जात असतानासुद्धा परवा दिवशी लक्झरी साईडला घसरत होती, ते एका झाडाला तटली. आणि त्याच्या निषेधार्थ आपण आम्ही जांभळीतले ग्रामस्थ, टाकोडेतले ग्रामस्थ बेमुदत धरणे आंदोलन, तो रस्ता जो पण होत नाही तो पण आम्ही इथून हलणार नाही असं आम्ही चंग म्हणून या ठिकाणी आम्ही धरणे आंदोलन करत आहोत.